राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बागेतील विणकरांच्या पुतळ्यास हातमाग दिन संयोजन समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलेलं होतं। सोलापुरात पूर्व भागात मोठ्या संख्येने विणकर बांधव राहतात। त्यांचा पूर्वीचा व्यवसाय हातमाग हा होता, त्यामुळे हातमागाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी विणकर बागेतील विणकर पुतळ्यास अभिवादन करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय हातमाग दिन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आला। याप्रसंगी पद्मशाली नाट्यसंस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, माजी आमदार नरसय्या आडम, चंद्रकांत गुडेबार, अशोक इंदापुरे, नगरसेवक प्रथमेश कोठे, पांडुरंग दिड्डी, सिद्राम जिंदम, पेंटप्पा गड्डम, नागेश वल्याळ, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विणकर पुतळ्यास फुलांनी सजवण्यात आलेलं होतं। यावेळी मनोगत व्यक्त करताना महेश कोठे यांनी हातमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी विणकर बांधवांनीच पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं। शासनाने या ठिकाणी हातमाग दिन साजरा करण्यासाठी आज डिक्लेअर केलेला आहे आणि या दिनाच्या दिवशी सर्व जे SBC मध्ये जे विणकर समाज आहे ते सर्व विणकर समाज आज त्याच्यामध्ये समाविष्ट, आज आपण सगळे एकत्र येऊन या ठिकाणी विणकर दिन आपण साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर एक संकल्प केला की प्रत्येकाने वर्षातून एक तरी हातमाग ड्रेस घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर सुद्धा कमीत कमी दोन लोकांना तसा संकल्प करायला लावणं हे मला वाटतं हातमागांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा दिवस आहे आणि ह्या निमित्ताने निश्चित समाजाची प्रगती ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या आपल्या एकत्रीमुळं हे सगळ्या अडचणी सुद्धा सुटतील आणि या एकीचा निश्चित फायदा समाजाला झाल्याशिवाय राहणार नाही। कार्यक्रमाचे संयोजक अशोक इंदापुरे यांनी विणकर बांधवांनी वर्षातून एकदा हातमागावरील उत्पादित कपडे वापरल्यास या व्यवसायाला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं। सोलापूर शहरात यंदा प्रथमच विणकर बागेमध्ये विणकर पुतळा येथे आपण राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करतो। 7 ऑगस्ट 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 2015 राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करावा असं घोषित केलं। पूर्व भागामध्ये कन्ना चौक येथे हा हातमाग दिन साजरा व्हायचा, परंतु या विणकर बागेमध्ये विणकर पुतळा बसवल्यानंतर सोलापूर शहरातील सगळ्या विणकर बांधवांनी एकत्रित येऊन हा हातमाग दिनाचा कार्यक्रम साजरा करावा असा संकल्प गेल्या आठवड्यात काही तरुणांनी केला आणि त्याला आज मूर्त स्वरूप मिळालं। भारतातल्या वातावरणासाठी हातमागावरील उत्पादित जे सुती कापड आहे ते आपल्याला शरीरासाठी अत्यंत चांगलं राहील असं माझं मत आहे। लोकांनी सुती हातमागाची कापडं वापरण्यासाठी प्राधान्य द्यावं आणि हातमागकारागिरांना आपण चांगल्या आचाराने जगण्यासाठी आपण त्यांना पाठबळ द्यावं एवढे मी अपेक्षा व्यक्त। यावेळी नगरसेविका श्रीकांचना यन्नम, कुमुद अंकाराम, इंदिरा कुडक्याल यांच्यासह विणकर बांधवांची उपस्थिती होती।